कालूच एक भारतीय जनता पार्टीचं सरकाराचं काल पणजे यांच्यानी प्रेस कॉन्फरन्स झालं की भारतीय जनता पार्टीचं सरकार जो आज प्रमोद सावंत जे काम करतात त्याच्याबद्दल आणि त्याच्याबद्दल तेच आपण बरे काम करता आणि आपणच ती आपली फाट चोपून घेता. मुख्यमंत्री स्वतःहून इंडिपेंडंट प्रेस कॉन्फरन्स घेता आणि हा सांगपाक आमच्या बोडगेश्वराच्या देवळासमोर आला उभो. आम्ही सगळे जण आमचे सगळे शंकर रामा दिपेश सिद्धेश हाडो माझे हा मुरळी सो सांगपाचो उद्देश म्हणजे किती आला की भारतीय जनता पार्टी सरकार आहे फाटल्या दिसांनी 11 मेंबर त्यांनी काँग्रेसचे घेतलेले ते कोर्टात मॅटर चालू असले किती झाले खबर ना. परत 8 जण घेतले आणि आता उरलेले किती आहात ते मला खबर ना. पण त्याका लागून आम्ही खंय तरी गोयात दिसले की आज खंय तरी काँग्रेस पक्ष कमी पडटा आणि काँग्रेस पक्ष त्या हेतून कामूच करिना आणि आज भारतीय जनता पार्टी सारखे साठे लोटे त्यांचे चालूच आहात. काँग्रेस जनता पार्टी झाल्या का भारतीय जनता पार्टी काँग्रेस झाल्या ही कळना. म्हणून काल त्यांच्यानी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगले की ऍक्टिव्ह मेंबर्स ऍक्टिव्हिस्टचे गोयांचे काम करता कोण खंय पैसे घेता म्हणून. पण सगळ्यां पहिली हा त्याचं स्पोक्स पर्सन जो असा एका हा प्रश्न करता गिरीराज पै वेर्णेकार नाव घेऊन सांगता तू मरे स्वतःहून सांग
की सत्यपाल मालिकान सांगलेले फाटल्या दिसांनी कोविड 19 टायमार तुझोच मुख्यमंत्री गोयचो तुझीच मुख्यमंत्र्याची बायल पैसे घेता म्हणून तो जर गव्हर्नर ऑफ गोवा तुमच्या सरकारान असून तुमचेरूच जर आरोप करता हे पहिली गोयच्या लोकांक सांग एक्स्ट्रॉशनिस्ट कोण तुझो मुख्यमंत्री का तुझ्या मुख्यमंत्र्याची बायल का आम्ही जो पर्यंत तू सांगिना न्हू बोडगेश्वराकडे आम्ही हा दे पळय आम्ही बोडगेश्वराक सांगला किती सांगू जाय ते तू आणि सांगताय खंयच्या तोंडान सांगता रे एक्स्ट्रॉशन पैसे घेता अरे सांग तू ते बीजेपीचे मनीस काँग्रेस पक्षां भितरसून सेटींग जातात आम्ही आज गोयकारांक लागून काम करता जाणाय आणि ते बी गोष्ट जाणसात आणि तुम्ही ते काल सांगतात मुख्यमंत्र्याचे धन्यवाद दितात मुख्यमंत्री बरे काम करता म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगला की कोमिदाची जमीन जी आसा ही खंय त्याच कामाक लागून यूज करपाक जाय पूण तुझ्याच सरकारातलो आमचा म्हापशेचोच आमदार दत्तवाडीची मोसुंडी तेथून धंदो करता मरे कसलो वर्कशॉप घालता किया शोरूम त्याका तुम्ही कोमिदाची जमीन त्याका दिल्या उपकारता आणि कोमिदाची जी जमीन दिलेली आहात ज्या कामाक दिलेली आसा मोसुंडीची जमीन जर खातात तुझं सरकार बरं म्हणताय हेजेर पहिली गोयच्या लोकांक सांग तू आम्ही जास्त उलयना हेजेर जर तुका जर उले तुका जर आम्ही आज स्पष्टपणे सांगता आणि दयानंद सोपटे तुझ्या वांगडा आसा दयानंद सोपटेकूच ते सांगतात तुझे एरियेत मांद्रे मतदारसंघात हुनीर मरे डोंगर पोखरतात हुनीर आणि आता हुनीर पोखरून पोखरून ते दिल्लीचे व्हडले व्हडले कोळींदर येलेले असा ते आणि भितर घुसतात मरे डोंगर पोखरतात जग आणि व्हडले कंपाऊंड घालतात काँक्रिटाचे भितर वचूंक फावना म्हणून सो आता मेन गजा आज भारतीय जनता पार्टीच्या स्पोक्सपर्सनान जे आमचे स्टेटमेंट केले ऍक्टिव्हिस्टांचेर एक्स्ट्रॉशनिस्ट काय म्हणून त्याच्या खातीर आज आम्ही सगळे हांगासर येऊन देव बोडगेश्वरा फुड्यान सांगणे करून पानाचो विडो नाल आणि केळी ठेवून आम्ही हांगासरले जे सांगणे करपी असतात त्यांच्या कडल्यान सांगणे करून घेतले आणि देवाक आम्ही सांगणे केले की आमचेर जेणी आरोप केला तो जर आमची चूक मागिना त्याचा सोक्षमोक्ष त्याच्या पार्टीचा सोक्षमोक्ष तूच लाय म्हणून पुढे आणि मला काय उलोपाचे ना थांबवलं आयचो स्टेटमेंट जो हा पळय आयला गिरिराज पै स्पोक्स पर्सन इथून टायमिंग जो हा पळय हेजी चुकीचो टायमिंग ना आणि कित्याक लागून सांगता आज गोयात सरकार जे हा पळय जे ओपोजिशन येतात त्यांना विकते घेऊन त्यांच्यानी आज 33 म्हणून केले हा आणि आज त्यांना ओपोजिशन नका आणि जे थोडे भर ऍक्टिव्हिस्ट जे उरलेले असा गोया खातीर वावुरता स्वप्ने चेलेकर दिपेश नायक हे सगळे आम्ही शंकर पोलजी प्रतिमा हे सगळे जितले ऍक्टिव्हिस्ट आहात पळय यांचेर क्लाउड अर्वारीस यांचेर आता बगलाटा घालपाक लागला हे लोक थोडे म्हणतात ते आता यांचेर खंय थोडे एक्स्ट्रॉशन करता खंय पैसे घेतात 24 वरांचो टायम दिता हांव तुका कोणाक गिरिराज पैक आणि बीजेपी सरकाराक चीफ मिनिस्टर प्रमोद सावंताक विश्वजीत राणे 24 वरां भितर कित्याक स्पोक्स पर्सन सदांच पार्टीचे पार्टी सांगतात ते उलोवपाचे असतात हांव असे धरता की चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत तनावडे विश्वजीत राणे हे जो टॉप मोस्ट पोझिशनाचेर आहा यांच्यानी ताका सांगला आणि हेणी तेणी उलयला 24 वरां दिता तुमकां या 24 वरां भितर तर तुम्ही ताजेर केस घालना ऍक्टिव्हिस्टाचेर आणि त्या केस घालून त्या जर वराना पोलीस स्टेशनाचेर जाल्यार तुम्ही जे कितें तुम्ही तोंडान उलयला पळय हे तोंडा ते कोणी घातलेले तोंडान उलयला खरेंच तर तुम्ही खऱ्यांनीच तर एके आवयचे आणि एके बापायचे तर असा वेर्णेकर आणि हे सरकार जाल्यार तुम्ही फाल्यां 24 वरां भितर हे ऍक्टिव्हिस्टां उखलून पोलीस स्टेशनान घाला सत्य अरे आणि जरी तर जायना जाल्यार हे तू जे म्हणलेले असा ते परत परत आम्ही विचारतले 150 कोटी सीएमाचे बायलेन आम्ही क्लेम करतात सीएमाच्या बायलेन 150 कोटी घेतले करप्शन ड्राईव्ह मागिली आणि प्रमोद सावंतान 150 कोटी मागता म्हणून सांगिले हे सत्यपाल मलिकान गव्हर्नर जो हांगासर आशिल्लो ताणें सांगिल्ले त्याका अजूनपर्यंत अरेस्ट कित्याक करना डेफेमेशन केस कित्याक घालूना म्हणल्यार हेजेर सत्य आसा की 150 कोटी तुझी बायल मागताली 150 कोटी तू चीफ मिनिस्टर मागताली आता हेतून क्लिअर कट जाता की हे करप्शन जे करीत असा आणि ऍक्टिव्हिस्ट जे भाव जे मुखार सरोंक सोदता त्यांना तुम्ही आज टॅगलाईन दिता तुम्ही या मरे तुम्ही यात तुम्ही विचारात मरतन सर हे आम्ही उलयता कित्याक लागून तुम्ही प्रेस पसून घेता असताना सारखे उलयात आमच्याकडे एव्हिडन्स असा एव्हिडन्स घेऊनच उलयता तू जर दाखयता तू दाखय खंय तरी कोणी हे पैसे घेतल्या तुम्ही कोणा तरी सेटींग केला असतले तुम्ही सेटींग करतात आता तुझ्या सरकारान माझेकडे मरे तुझ्या सरकारातले अटल सेतूचेर
जे लायटीचे बसवलेले इलेक्ट्रिकेशन ब्युटिफिकेशन 50 कोटीचे काम केलेले आहे ते 10 कोटीचे काम झालेले ना तू मला दाखवता 250 कोटीचे कॅमेरे खे बसवलेले आहात कितले कमिशन तुम्ही खाल्ले आहात ते मला दाखवता तू अब गिरीराज तुका हा विचारता रे विधानसभेन विजय सरदेसायन सांगला 250 कोटीचे कॅमेरे पणजेन खे दिसत ना आम्ही तुका दाखवता खे आहात कॅमेराचे बसवलेले 250 कोटीचे कॅमेरे खे गोयात बसवले दाखवता तुम्ही या पणजे ना स्मार्ट सिटी अरे इतले तुमचे करप्शन वाढलेले असा हे जर आम्ही जर तुमचे करप्शन जर वाचित नाही तुमका आज जे बीजेपी वांगडा एमएलए जे असा आहेत त्यांना मरे नाक उडून कट्टे मरे जीव दिवचो पडटलो एका लागून तू जे किती उलयला सत्यपाल मालिकांचे तुझ्या मुख्यमंत्र्यांचे जो गंभीर आरोप नो सिद्ध केलेला मला खबर ना ह्या प्रश्नाचे गोयकरांक तुझो मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याची बायल एक्स्ट्रॉशनिस्ट काय तुझी भारतीय जनता पार्टी एक्स्ट्रॉशनिस्ट हे आमका पहिली सांगात कळे हो तुका मेसेज असा हो मेसेज तू आमका रिप्लाय दिवपाचो तुमका 24 वरां दिला 24 वरांनी तर तुम्ही त्या ॲक्टिव्हिस्टांक अरेस्ट करिना जाल्यार हेतून कळून येता की ते पोके फार फुट्टा पळय या पोके फार आम्ही चॅलेंज मारता मरे रामा काणकोणकर आसा शंकर पोलजी आसा दिपेश आसा संजय बर्डे आसा हांगा लायव्ह आसात देवाच्या मुखार हा तुमच्या सारखे न्हू हा महालक्ष्मी देवीके फुडल्यान तुम्ही प्रॉमिस घेऊन तो खड्डो हा पळय तो गेल्लो दिगंबर कामत आपल्याक देवाकडेन विचारले आणि गेला म्हणून तशें न्हू देवाक देवाचे भुमीचेर उबे राहून उलयता म्हणजे सत्य उलयता तुमच्या सारखे फोटयंक न्हू महालक्ष्मीक फोटयले तुम्ही खुर्साकडे राहून खुर्साकूय फोटयले सो आम्ही एकूच सांगू सोदता की जरी तर तुमकां दिसता 24 वरां भितर कितें तुम्ही लिस्ट डिक्लेर करा गोंयान लिस्ट डिक्लेर करा कोण कोण एक्स्ट्रॉशन कोणी कोणी एक्स्ट्रॉशन केला कोणाक कोणाक विचारला कोणा कडल्यान पयशे घेतला करा नाजाल्यार हे तोंड जाट आहा पळय बेश्टे कितें तोंड जाल्यार जिबली आडवी पडटली लक्षान घे हेज्या पयली थोड्यांची जिबली आडवी पडल्या जोश जोश म्हणून जोश जोश म्हणून लक्षान घ्या कितें उलयता ते सत्यान उलय आनी हांव चॅलेंज मारता चीफ मिनिस्टर प्रमोद सावंताक बीजेपी पार्टी चॅलेंज मारता की तुमी तर 24 वरां भितर ह्या ॲक्टिविस्टांक तर तुमी धरून भितर उडयना जाल्यार तुमी हे चोर डिक्लेअर करता तुमी बीजेपी सरकार आहा पळय ते हे चोर फोटींग हे दुसऱ्यांक आपूण चोरता आनी दुसऱ्यांक चोर म्हणून म्हणपाक भोंवता तुमकां परत सांगता 24 वरां दिला खरेंच आवय बापाचे कास्ताचे तुमी खऱ्यांनीच तर तुमी ह्या भुमीचेर आसा जाल्यार तुमी भायर सरच्यांनी अरेस्ट करचे आमी हांगा गोंयांनी आसतले तुमी सांगा आमकां पुलिसांक धाडा अरेस्ट करून व्हरा आनी जरी तर करिना म्हणजे हेतून क्लियर कट जाता की तुम्ही ॲक्टिविस्टांचे नाव जे आहात पळय ते गाण करपाक मुखार सरला आज गिरीराजान जो स्टेटमेंट केला की आमी ॲक्टिविस्ट जे लोक आसात समाजसेवक आसात ते खंय फिरोवती घेतात खरोखर म्हाका एक म्हणजे आज आमचे कडेन कितें उरलां आज गोंयचे म्हणून कांयच उरलें ना आनी कितें म्हणून उलयतले आमी गोंयकार त्या खातीर हेवटेन तेवटेन जे पळय आमकां मनाक दिसता ते उलयतात त्या खातीर गिरीराज तूं हो स्टेटमेंट तुवें केला तो फाटी घे देवा कडेन पांया कडेन ये आनी सांग बाबा हांव चुकलो म्हणून सांग चुकलो म्हणून कळ्ळें तुका ना 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 एक मिनीट ताका सांग यो दोगूय जाण नाल्ला रात दवरया तुमचे बीजेपीचे सगळे जितले आहा पळय तितले उबे दवरया आनी ॲक्टिविस्टूय उबे दवरया नाल्ला रात दवरून प्रूव्ह करुया पूण हे नाल्लाक सुद्दां खातले हे असले मनीस आहा ना ना किती सोक्ष मोक्ष आहात बोडगेश्वराकूच लाव न्ही जे किती हा न्हू तो देव पळून घेतलो गिरीराज पळय वेर्णेकर तुका मरे आम्ही हांगासरूच तुझे किती आहात ते सांगले किती सांगूक जाय ते आणि तुझ्या पार्टीचेय सांगले सीएमचेय सांगले आणि विश्वजीत राणेचेय सांगले देव बोडगेश्वरात पळया तुम्ही कितले आहात ते जेव्हा तू आपले स्टेटमेंट करता जे खरोखरच जे काम करता समाजा लागून गोया लागून गोयच्या जनतेक लागून गरीब लोकां लागून कष्टकरी समाजा लागून शेतकरी समाजा लागून बहुजन समाजा लागून तांकां खंय तरी वायट दिसता म्हणून आज आमी देवाच्या पांया कडेन आयल्या आनी देवाक सांगलें बाबा रे अशें आमकां एका मनशान म्हणलें आमकां खूब वायट दिसलें आनी आज आनी काल न्ही आमी कितलींशींच वर्सां कितें काय म्हणलें ॲक्टिविजम करतात लोकांक लागून काम करतात जावं कितें कुळमणकारा लागून बहुजन समाजा लागून मोपा विमानतळा लागून अशे वेगळे वेगळे समस्येचेर आमी टायम टू टायम आवाज केला मरे आनी आमकां फिरोजीचो प्रश्न खंय येता म्हाका सांग पळया तूं जे पळय म्हणटा पळय न्ही ते तुमी आतां वैफलग्रस्त जाल्यात भारतीय जनता पार्टी कित्याक आज तुमचे कडेन कोण असो दावेदार असो ओपोजिशन ना काँग्रेस म्हणटाली आम आदमी पार्टी म्हणटाली आनी बाकीचे जे कोण इंडिपेंडंट आहात तेय म्हणटाले आमी प्रभावी पूण ते कितें आहात ते फक्त आतां असेंब्ली पुरते उरल्या इन द गॅलरी ते खेळटात कळ्ळें तुका तूं अशें म्हण हांव अशें म्हणटा तूं मारिल्ल्या भशेन कर हांव रेडिल्ल्या भशेन करता पूण ॲक्टिविस्ट जे पळय आसात ते खरे मुद्दे आमचे जे पळय लोकांचे आसात ते खरे लोकां मुखार मांडटात आनी ते तुमकां खंय तरी त्रास जातात हाय जातात त्या खातीर तुमी फेक कितें काय म्हणल्यार
फेक किद्याक म्हणलं ओपोजिशन तयार करपाक सोदतात, पण ते फेक ओपोजिशन तुमच्यान तयार करपाक जायना म्हणून ही सगळी आता कार्यावळ तुम्ही चालवल्या. तुम्ही देव केलो, देश केलो, धर्म केलो, संस्कृती केली, आज बेकारी कितली वाढल्या रे. आज मायनिंग हो जो आमचो मेन कोणो आशिल्लो, जो आमचो धंदो आशिल्लो, जे पोटा पाण्याचे आमचे लोक, जे गोंयचे आमचो आमचो संवसाराचो गाडो चलयतालो, ते 12 वर्सां तुम्ही बंद केले मरे. ह्या वर्सा करता, दुसऱ्या वर्सा करता, तिसऱ्या वर्सा करता, अशें करून करून हे फुटींगपणाचे जे धंदे करताले ते वयले थोडे आसात ते वयर पावले, वैकुंठाक पावले, अशें तूं स्टेटमेंट करनाका. कारण आमी आज बोडगेश्वराच्या थळांकान, हांव खरें सांगता देवाच्यान, आमकां मरे खरोखरच वायट दिसलें. कित्याक आमी मरे प्रामाणीकपणान कोणाचें कांयच घेनासतना रात दीस कळ्ळें तुका घराब्यो सुद्दां आमी कित्याक काय म्हणलें एक वटेन दवरून लोकांचें कार्य करता. कितें जावं आमचे जे मुद्दे आसात गरीब लोकांचे जे मुखार पावनात, ते बाबा खरोखर सरकार दरबारी पावोवचे म्हणून. आज ओपोजिशन सामको ना न्हय पळय जाला सोंपला. डेमोक्रेसीची चारय व्हिलां जी पळय आसात तुमी निखळावन दवरल्यात, आनी तुमी अपेक्षा कितें करतात? आतां तुमी एक्टिविस्ट म्हणटात ते चोर फटींग म्हणटात, हा नागोणे म्हणटात, फिरोती घेतात. ह्या सगळ्या स्टेटमेंटाचे हांव खंडन करतां. आनी गिरिराज तुका एकूच सांगता हांव, तूं ह्या भारतीय जनता पार्टीचे जे पळय पयली तीक डेका आहा पळय न्ही, आरएसएसाची चकली आसा पळय, जे तुमकां नागपूरच्यान चलयतात, कळ्ळें तुका? ताजेर तूं चड विश्वास दवरना. ते तुकाय विकतले आनी आमच्या गोंयकारांक विकतले. भारतीय जनता पार्टी ही मुळांत गोंयची पार्टीच न्ही आनी काँग्रेसूय न्ही, कळ्ळें तुका? कित्याक ह्या दोनी पार्टींनी आमी संत्यासार केला. आनी मोगोचो हो जो पळय फटींग जो पळय आहा, तो तांचे कित्याक आमकां कमळांत वचून बसला.